नमस्कार, हांव शैलेंद्र वेलिंगकर, एक पणजेकार. काल एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी जी घटना घडली, आज सकाळी जी घडली, तातून एक 21 वर्षाचो भुरगो जो आसा, माजी नगरसेवक रुपेश हळणकर, हांकां पुत्रवियोग जालो. हाचें अत्यंत वायट दिसता. आणि सगळ्यांत पयलीं हांव हळणकर कुटुंबीय जे आसा तांकां परमेश्वरान शक्ती दिवची ह्या शासन प्रशासनाच्या निश्काळजीपणामुळे, दुर्लक्षपणामुळे हाका शासन प्रशासन यंत्रणा जबाबदार आसा अशें हांव म्हणटा. आणि ह्या सगळ्यांचेर हो स्मार्ट सिटीचो ह्या कामाचो कॉन्ट्रॅक्टर आसत, बाकीचे कोण आसत हातूंत इन्वॉल्व, कन्सल्टंट आसत, हांचेर कल्पेबल होमिसायड हाज्या अंतर्गत खटलो भरूंक जाय गोवा सरकारान. फाटलीं कांय वर्सां जालीं आमकां खबर आसा, हांव रिपिटेटिवली आवाज उठयत आसा ह्या स्मार्ट सिटीच्या नांवान. ह्या सगळ्या फटिंगांनी, लोकप्रतिनिधींनी आणि गव्हर्मेंटाच्या सत्ताधारी आमदारांनी आणि मंत्र्यांनी पणजेची चाळण करून उडयल्या. पणजेच्या विकासाची तिरडी जी आसा ती ह्या पणजेच्या आमदारान भायर काढल्या काय कितें? ताजो पूत जो आसा तोय मेयर आसा. हे कितें चाललां? विकासाच्या नांवान, विकासाच्या नांवान एकंदरीत गोंयचो आणि पणजेचो विनाश जो आसा तो सगळ्या पणजेकारांनी नोटीस करचो. फाटी एक दोन तीन हे ज्यो कॅज्युअलिटीज ज्यो जाल्यो ह्या इमॅजीन स्मार्ट सिटीच्या नांवान, तातूंत एक कामगार मेलो, दोग तीग जाण आज कोण तरी तालिगांव मेलो. काल हो आमचो कोवळ्या वयाचो भुरगो जो आसा आयुष हळणकर जो आसा तो मेलो. हाजे कोण हाका जबाबदार? हाजी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो? हाजे विचार करपाची गरज आसा. ह्या कामांनी एक म्हणजे भ्रश्टाचारान भरभटिल्लें सगळें काम हें, ह्या कामान कांयच सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ना, ट्रान्सपरंसी ना, इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन जें आसूंक जाय. म्हणजे स्मार्ट सिटी इनिशिएटीव, PWD, सिवरेज डिपार्टमेंट हांचें कांयच कॉर्डिनेशन ना. आपल्या बापायचो फात कसो, ही सगळीं खातीं जीं आसा तीं वता थंय पणजे खणूंक लागल्या. हांचे मुळे सगळे पणजेचो मिडल क्लास जो सामान्य वर्ग जो आसा तांचे बिजनसीस अनेक जाणांचे उध्वस्त जाले, अनेकांचे एक्सिडंट जाले, अनेकांचे धंदे जे आसा ते पाड घातले हांच्यांनी. धूळ प्रदूषण, डस्ट पोल्युशन जे आसा अशें सगळें आसा. ह्या पणजेकारांनी कॉग्निझन्स ह्या सगळ्या कामाची घेवची पडटली. एक इंग्लिशीन सेईंग आसा, द ओन्ली नेसेसरी थिंग फॉर द ट्रायम्फ ऑफ द इव्हील इज द इनॅक्शन ऑफ द गुड मॅन. म्हणजे सज्जनांची निष्क्रियता जी आसा, सज्जनता सोडूंक जाय आता पणजेकारांनी. ह्या सगळ्या ही जी अरेरावी जी चल्ल्या स्मार्ट सिटीच्या नांवान, हो जो पणजे खणपाचो प्रयत्न जो चल्ला सगळी कडेन आणि ताका खंय कांयच हें ना, जवाबदेही ना, आन्सरेबिलिटी ना, कांयच ना, हाज्या विरुद्ध आवाज उठोवपाची गरज आसा पणजेकारांनी. हांव ह्या घटनेचो अत्यंत निशेध करता. तो भुरगो जो आज सकाळीं पिड्ड्यार जालो तातूंत शासन प्रशासन यंत्रणा हांव जबाबदार कित्याक म्हणटा? हांगा स्ट्रीट लायट्स ज्यो तांच्यांनी घालूंक जाय आशिल्लो, हांगाचो नगरसेवक मेलो काय जितो आसा तो म्हाका खबर ना, बाबूश मंसुराताचो. सो ताजी जबाबदारी आशिल्ली, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची जबाबदारी आशिल्ली की हांगा तांच्यांनी लायटी घालूंक जाय आशिल्ल्यो. त्यामुळे अशी सगळी बजबजपुरी जी आसा पणजेकारांनी, आता सहनशक्ती जी आसा ती खंय तरी सोपोवंक जाय. हो अन्याय मरे, आज हळणकराचो पूत गेला, फाल्यां आनी कोणा दुसऱ्या पणजेकारांचो पूत वतलो, ताजी वाट पळयतात काय कितें? सगळे सगळ्यांनी येवन खंय खंय इमॅजन स्मार्ट सिटीच्या नांवान जी पणजे खणून उडयल्या थंय थंय वचून विचारचें पडटलें की हें काम जें आसा ताजो खर्च कितलो, हें केन्ना कंप्लीट जातलें, हें खंयचें डिपार्टमेंट करता आनी हाजो कॉन्ट्रॅक्टर जो आसा तो कोण आसा, अशें सगळें करचें पडटलें. हांव शेवटी गोवा सरकाराक विनंती करतां की ह्या मृत्यूची सखल चवकशी करची आनी हाका कोण जे जबाबदार जे आसात हाका नैतीक दृश्ट्या बाबूश मंसुराद पणजेचो आमदार आनी ताजो पुतूय मेयर आसा मंसुराद, परिवारवाद जो आसा गोंयच्या राजकारणांत, हांची हे मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ठरता. तांच्यांनी येवन फुडें कितें जें आसा तांच्यांनी स्टेटमेंट दिवंक जाय आशिल्लें, पण तांच्यांनी आजून पर्यंत कांय स्टेटमेंट दिवंक ना. त्यामुळे ह्या सगळ्यांची चवकशी जी आसा आणि मृत पिडीत कुटुंबीय जे आसा तांकां न्याय मेळपाच्या दृश्टींतल्यान गोवा सरकारान सगळे प्रयत्न जे आसा ते करचे पडटले. सर, स्मार्ट सिटीचें जेन्ना काम जाता न्हू, सायन बोर्ड खंयच दिश्टी पडना आनी त्या रुटाचेर ट्रॅफीक पुलिसूय दिश्टी पडना गायड करपाक, हेजेर तुमकां सांगचें दिसता? रोड पदुका 50% हय, अशे अनेक रस्ते जे आसा पणजेन 50% हे अशी फोणकुलां मारून तांच्यांनी सिवेजीचें काम करता म्हणून सगळें आडान दवरल्या. तातूंत ट्रॅफीक पुलीस, मागीर थंय सायनेजीस तूं म्हणटा तशें सेफ्टी मेजर्स कामगार जे आसा तांकांय नासता आणि लोक जे रहदारी जी सगळी हे ट्रॅफीक जे आसता
तांकाय काय येना म्हणजे सायनेजीस ना वर्क इन प्रोग्रेस बिग्रेस जे किंवा सगळे जे असू जाय ते कायच ना. त्यामुळे हे किती काम करतात हांचे कोण सुपरविजन करता. संजीत रॉड्रिक्स आम्ही समजताले व्हडलो एफिशियंट हे ऑफिसर म्हणून ताका आता MD केला तोय जबाबदार असा असे म्हाका दिसता. त्यामुळे असे सगळे सेफ्टी मेजर्स सायनेजीस एकंदरीत ट्रॅफिक सिस्टम पणजेचो काबार करून या यंत्रणेन म्युन्सिपॅलिटीन स्मार्ट सिटीन आणि पणजेचो आमदार हाका सर्वस्वी जबाबदार असा. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत किती बरे काम जाता असे दिसता तुमका? माका दिसना अजूनपर्यंत. कारण ज्या कामांक फायनान्शियल ट्रान्सपरन्सी इज द हॉलमार्क ऑफ एनी स्टेट गव्हर्नमेंट, हातून कितले पैसे टोटल सँक्शन झाल्या, ह्या प्रत्येक कामांक कितले पैसे खर्च करतात, हाजो व्हाईट पेपर जो असा तो आम्ही रिक्वेस्ट केला गव्हर्नमेंटाक, मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट केला, हांगाच्या आमदारां तरी किंवा स्मार्ट सिटी बॉडी जी असा ताणे तो व्हाईट पेपर आमकां डिक्लेअर करूंक जाय. आमकां पणजेकारांक कळूंक जाय आमचे पैसे जे असा तुमच्या बापायचे पैसे न्ही, ते सगळे पणजेकारांचो टॅक्साचो पैसो तुम्ही वाट जो लायतात तो तुमकां अधिकार ना. ताजो हे जो असा सगळो हिशोब जो असा तो तुम्ही आमकां दिवंक जाय. फायनान्शियल ट्रान्सपरन्सी हातून कांयच ना. आणि म्हजी 2022 एक कंप्लेंट असा, राईट फ्रॉम द इन्सेप्शन ऑफ द स्मार्ट सिटी बॉडी द फर्स्ट CEO स्वयंदीप्त पाल चौधरी हाज्या नावान हाजी सगळी हांवें काळी कर्मां जी आसा 150 कोटीचो घोटाळो करून हो मनीस जो आसा तो नाच जाला. हाका माझी पणजेचो आमदारूय जो आसा सिद्धार्थ कुंकळकार मदीं जो आशिल्लो ताजी चौकशी करता म्हणून आता 1 वर्स जालें. चौकशी करता म्हणून मुख्यमंत्र्यान फाटल्या विधानसभा सत्रान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगिल्लें, पण अजून पर्यंत ताजेर कोणूच मूव जायना. त्यामुळे हे सगळे चोर विकासाच्या नावान जे नागोंग लागल्या गोयकारांक, हे सगळे चोर ह्या सगळ्या स्कॅमांनी इन्वॉल्व असा आणि हांचे हप्ते हांकां पावतात. येता हय येता.